शासनाने इगतपुरी तालुका दुष्काळी जाहीर केलेलाच आहे, परंतु वरवरच्या उपाययोजना करण्यापेक्षा संपूर्ण कर्जमाफी, संपूर्ण वीज बिल माफी, शैक्षणिक शुल्क माफी हे सर्व अंमलात आणून तात्काळ याची अंमलबजावणी करावी. वरवर फक्त कर्जाचं पुनर्गठन, त्याच्यानंतर वीज बिलात थोडीशी सवलत, याच्यापेक्षा संपूर्णच माफी करणं अपेक्षित आहे. तसेच भात पिकाला जे पूर्ण भात पीक गेलं आहे त्याला हेक्टरी अनुदान शासनानं जाहीर करावं आणि ते पॅकेज तात्काळ तालुक्यातील शेतकऱ्यांना देऊन टाकावं, तरच हा शेतकरी आज दिवाळी साजरी करेल. अन्यथा ही दिवाळीसुद्धा अंधारातच शेतकऱ्यांची जाईल.